नमस्कार माझ्या ट्रेडर्स मित्रांनो, तर आज फिनिप्टीची एक्सपायरी होती. तर फिनिप्टीमध्ये मी काही लेवल्स प्रोव्हाइड केले होते, तर त्या लेवल्सनी काम केलं आहे का नाही हे आपण चेक करूया. आणि त्या लेवल्स आपण दिले आहेत ते कोणते आहेत, तर ठीक आहे. बँक फिनिप्टीनी ओपन दिला होता की 24,017, तर त्याच्या तिथूनच मार्केट काय झालं की डाऊन साइड ला आलं. आणि आपण काय म्हणलो होतं की 23,985 च्या जर खाली मार्केट क्लोजिंग झालं, सस्टेन राहिलं, तर मार्केटमध्ये डाऊन साइडला मुवमेंट येऊ शकते. आणि त्याच्यापासून जर वरती वरच्या साइडला सस्टेन राहिले तर मार्केट अप साइडला सुद्धा मुवमेंट येऊ शकते. तर आपलं अप साइड साठी आपलं टार्गेट काय झालेलं आहे, तिथं हिट झालेला आहे अप साइडला. आणि त्याच्यानंतर मार्केट काय बऱ्यापैकी साइडवेज गेलेला आहे. त्याच्यानंतर बघूया की बँक निफ्टीमध्ये काय लेवल्स प्रोव्हाइड केले होते. बँक निफ्टीमध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं की ज्यावेळेस 52,160 च्या वरती जा मार्केट सस्टेन झालं तर एका मार्केट अपसाइडला मुवमेंट येईल, त्यावेळेस आपलं पहिलं टार्गेट होईल. याच्यावरती जर सस्टेन 217 च्या वरती जर सस्टेन राहिलं तर आपल्याला 52,315, 52,404 हे असे दोन टार्गेट्स होते. तिथे त्याच्यानंतर मार्केट काय आलेलं की तिथूनच त्याच लेवल पशी मार्केट सस्टेन झालेलं, मार्केट काय झालेलं साईडवेज झालेलं आहे. तर निफ्टीमध्ये बघूया की काय झालं. निफ्टीमध्ये पण ऍज इट इज मी तुम्हाला सांगितलं, आज तुम्ही एक बघितलं असेल की सगळेच काय झाले की एक बऱ्यापैकी साईडवेजच गेलं होतं मार्केट. तर मार्केटमध्ये एक 10, 10:30, 11 पर्यंत मॅक्सिमम मध्ये ट्रेडिंग करा. बघा तुम्हाला 11 पर्यंत एक क्लिअर मुवमेंट तुम्हाला एक सापडून जाते, ठीक आहे. तर बघा मी काय म्हणलं होतं की जर समजा 25,398 च्या जवळती मार्केट सस्टेन राहिलं, त्या क्रुशियल लेवल्स आहेत. कोणती? हा स्ट्रॉंग सपोर्ट बनवेल 25,342 आणि 25,400 या लेवलच्या जवळती मार्केट सस्टेन राहिलं तर छोटस 32 पॉईंटचा टार्गेट होतं, ते टार्गेट काय झालेलं आपलं हिट झालेलं आहे. आता मिडकॅप निफ्टी मध्ये बघूया की काय झालेलं आहे. तर मिडकॅप निफ्टी मध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं जर समजा कशाच्या या लेवलच्या जर खाली मार्केट सस्टेन राहिलं म्हणजे उठलं 13,258, तर तिथे आपलं पहिले टार्गेट असणार आहे 13,205, 13,146 हे असे दोन टार्गेट असणार. तिथे आपलं पहिलं टार्गेट तिथं अचीव झालेलं आहे. बघा ब्रेकआउट मिळाला, प्रॉपर रिटेस्ट मिळालं आणि तिथूनच मार्केट काय डाऊन साइडला आणि त्याचाच सपोर्ट घेऊन परत काय अप साइडला सुद्धा मार्केट गेलेलं आहे. म्हणजे अप डाऊन साइडचे आणि अपसाइडचे असे आपले दोन्ही टार्गेट्स आपले काय झालेले होते, हिट झालेले आहेत. तर उद्या आहे बँक निफ्टीची एक्सपायरी, ठीक आहे. बँक निफ्टीची एक्सपायरी आहे आणि बँक निफ्टीमध्ये काय मुवमेंट येऊ शकते आणि मुवमेंट जरी आली तरी आपल्या उद्याच्यासाठी कोणत्या महत्वाच्या लेवल्स आहेत हे आपण चेक करूया, ओके. तर बँक निफ्टीने क्लोजिंग दिले आहे 52,188. तर आपल्याला सगळ्यात महत्वाचे आपल्याला दोन लेवल्स आहेत. पहिलं म्हणजे काय, तर आजचा मार्केटने दिलेला हाय, ठीक आहे. आजचा कोणता मार्केटने हाय दिला आहे, तर दिस हा 52,285 आणि आजचा मार्केटचा लो. लो म्हणजे कोणता, तर 52,116 हे असे आपल्याला दोन लेवल्स आहेत. जर समजा आणि हा क्रुशल सपोर्ट सुद्धा क्रिएट हा वाला, तर बघा जर समजा 52,116 च्या जर खाली मार्केट सस्टेन झालं त्यावेळेस आपल्याला डाऊन साइडला पहिले टार्गेट असणार आहे, कलर चेंज करतो, त्यावेळेस आपल्याला पहिले टार्गेट असणार आहे 52,000. त्यानंतर ते जर ब्रेक झालं तर त्यानंतर आपल्याला दुसरं टार्गेट असणार आहे 51,800 सॉरी 900, त्या 819. त्यानंतर थर्ड वरती टार्गेट असणार आहे ते 51,673 आणि लास्टला 51,518. आणि जर समजा 52,205 च्या वरती मार्केट सस्टेन राहील, कुठल्या या लेवलच्या वरती मार्केट सस्टेन राहिलं, पहिले टार्गेट असणार आहे हाय, दुसरं टार्गेट असणार आहे 52,400, कारण हे छोटस टार्गेट आहे पण चेक करूया. ओके, हे दुसरं टार्गेट 52,337 हे दुसरं टार्गेट असणार आहे आणि तिसरं टार्गेट असणार आहे 52,404. हे आपल्याला उद्याच्या मार्केट साठी एकदम मेजर लेवल्स आहे. तुम्ही जर चेक केलं बरं दोन आपल्या जो ज्यापासून आपण लेवल्स
प्रोव्हाइड करतोय, त्यापासून जर तुम्ही चेक केलं तर तुम्हाला समजून जाईल की आपल्या लेवलचाच रिस्पेक्ट देऊन मार्केट अप आणि डाऊन साइडला मुवमेंट देत आहे. तर ठीक आहे, उद्या निफ्टी मध्ये पण बघूया की काय मुवमेंट होऊ शकते. निफ्टी मध्ये तर ऍज इट इज त्याच लेवल पशी मार्केट काय होतं की सस्टेन होतं. तुम्ही बघितलं असेल की बघा, निफ्टीने क्लोजिंग दिला आहे 25,418, हा इथं 25,432 पासूनच कंटिन्युअसली मार्केट फिरत असेल, 1, 2 आणि 3, आणि डाऊन साइडला 25,342 पासून 3 वेळा मार्केट जवळजवळ अप साइडला गेलेलं आहे. तर उद्याच्या मार्केटसाठी मेजर लेवल कोणते आहे? तर जर समजा 25,432 वरती जर मार्केटने क्लोजिंग दिली, त्यावेळेस आपल्याला पहिलं टार्गेट असणार 25,475, दुसरं टार्गेट असणार 25,522, आणि जर समजा 25,400 खाली जर क्लोजिंग दिली तर पहिले एक छोटस टार्गेट असणार 25,342, त्यानंतर 25,265 आणि 25,171 आणि लास्टला 25,000, हे असे आपल्याला अप साइडला आणि डाऊन साइडला लेवल्स असणार आहेत. तर फिन निफ्टी मध्ये बघूया की काय लेवल्स आपल्याला आहे. फिन निफ्टी मध्ये पण आजचा आहे 25,045, आणि मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे हा एक मेजर सपोर्ट क्रिएट झालेला आहे, तो म्हणजे कोणता? तर 23,980. 23,900 खाली जर क्लोजिंग मिळाली तर पहिला एक छोटस 23,926, 23,880, 23,835 आणि 23,765 हे असे डाऊन साइडला टार्गेट असणार आहेत. आणि जर समजा उद्या मार्केटमध्ये 24,045 ची लेवल अप साइडला ब्रेक झाली तर 24,081 आणि 24,119 हे असे अप साइडला सुद्धा टार्गेट असणार आहे. तर तुम्ही जी नॉर्मल आता आज आणि उद्या एक शुक्रवार पर्यंत फ्रायडे पर्यंत तुम्ही एकदम सेफ ट्रेडिंग करा, आणि जे तुम्ही लॉट साईज वापरताय, जी समजा की तुम्ही आता 30 लॉट साईज वापरताय, 30 लॉट घेताय, तर त्याच्याऐवजी तुम्ही 50% क्वांटिटी घ्या. त्याने काय होणार आहे की आता सध्या फेड युएसचं पण फेड मिटिंग आहे, त्याच्यामुळे त्याचा इम्पॅक्ट आपल्या मार्केटमध्ये होऊ शकतो आणि भरपूर वोलाटाईल मार्केट पण राहू शकतो आणि मोठी मुवमेंट सुद्धा येऊ शकते. तर सगळ्यांनी सेफ ट्रेडिंग करा, आणि अजूनपर्यंत जर आपल्या चॅनलला कोणी सबस्क्राईब केलं नसेल तर त्यांनी सबस्क्राईब करून घ्या आणि तुमच्या ट्रेडर्स मित्रांना शेअर करा. थँक्यू.